नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत डालगोना कॉफी। कॅफे स्टाईल डालगोना कॉफी आपणच बनवणार आहोत। होममेड डालगोना कॉफी बनवण्यासाठी या ठिकाणी एक मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉफी घाला। साधारणतः 2 कॉफी मगचे आपण या ठिकाणी रेसिपी करत आहोत। तर 3 चमचे मी कॉफी घेतलेली आहे, त्यासाठी 4 चमचे साखर घेणार आहे। आणि थोडंसं कोमट पाणी या ठिकाणी घेऊन मी याची अगोदर पेस्ट करून घेणार आहे। साखर विरघळेपर्यंत याला चमच्याच्या साहाय्याने हलवत राहा। अगदी साखर नाही विरघळली तरी चालेल, थोडंसं याला चमच्याने हलवून घ्या। अगदी कॅफे स्टाईल डालगोना कॉफी बनण्यासाठी, थिकर कॉफी बनवण्यासाठी मी या ठिकाणी बीटरचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे हँड बीटर असलं तरी चालतं। इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने या ठिकाणी कॉफी पेटवून घेत आहे। खूप छान असे आपली या ठिकाणी थिकर कॉफी तयार झालेली आहे। बाजूलाच मी भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे। आपण थोडंसं कोमट दूध घेणार आहोत। दूध आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। मी एका ग्लासमध्ये दूध काढून घेतलेलं आहे, यावर ही थिकर कॉफी घाला। अगदी झटपट आणि घरच्या घरी कॅफे स्टाईल कॉफी आपण बनवत आहोत। आपली कॉफी या ठिकाणी तयार आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका।